राहुल बजाज यांचे अतिशय जवळचे मित्र विठ्ठल मनियार आपल्यासोबत आहेत. किती वर्षांचा साधारणपणे आपला संबंध राहिला होता आणि काय आज त्यांच्याविषयी आठवणी झाली? राहुल बजाजचा माझा तसा संबंध, राहुल बजाज शिक्षण घेऊन पुण्यात आले आणि त्यानंतर बजाज ऑटो बघायला लागले. त्यानंतर त्या बजाज ऑटोच्या बरोबर फिरोदियांचेही त्यावेळेला एकत्र काम ते करायचे आणि फिरोदियांचा माझा कौटुंबिक संबंध असल्यामुळं राहुल बजाजांचाही माझा त्यावेळेला संबंध आला. त्यानंतर राहुल बजाज हे साहेबांच्या जवळ आले कारण रामकृष्ण बजाजांबरोबर साहेबांनी यूथ काँग्रेसमध्ये काम केलेलं, जे राहुल बजाजांचे काका आहेत, आणि त्यामुळे साहेबांचा राहुल बजाजांशी परिचय त्या काळात झाला. यूथ काँग्रेसच्या काळामध्ये 1965-67 दरम्यानची गोष्ट आहे आणि त्याच वेळेला साहेबांच्या बरोबर सतत राहत असल्यामुळे त्यावेळेला देखील राहुल बजाजांचं साहेबांबरोबर ज्यावेळेला जायचं त्यावेळेला त्यांची भेट व्हायची, त्यांच्याबरोबर गप्पा व्हायच्या आणि समोरदर आमच्या दोघांचं नातं, प्रेमाचं, मैत्रीचं जुळलं. कारण मला त्यांच्याबद्दल एक आकर्षण असं होतं की स्पष्ट वक्तेपणा असलेला माणूस खूप काही यांच्याकडून शिकण्यासारखं होतं, म्हणून माझं एक आकर्षण सतत असायचं एक व्यावसायिक माणूस म्हणून की हा इतका मोठा उद्योगपती कसा होतो, आपण शिकलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे अशा या भावनेने मी त्यांच्याजवळ आलो. परंतु ती आमची मैत्री जी आहे ती भावनिक रूपात परिवर्तित झाली आणि गेले 30-40 वर्ष ते आम्ही सतत राहिले. ज्या ज्या वेळेला साहेब पुण्यात यायचे त्यावेळेला आवर्जून राहुल बजाजांशी बोलणं व्हायचं किंवा एकदा कधीतरी त्यांच्या आकुर्डीच्या घरी जाणं किंवा त्यांनी साहेबांकडे इथं येणं असं जाणं येणंही सुरू झालं आणि त्या गप्पांमध्ये, संध्याकाळच्या जेवणाच्या गप्पांमध्ये वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारताना, त्यांच्याशी इंटरॅक्शन करताना मला एक वेगळं शिकायला मिळायला लागलं आणि त्यामुळं अधिक मी त्यांच्याजवळ आलो. त्यांनाही माझा स्वभाव आवडला, काय माझ्यात होतं मला माहीत नाही, त्यांनी माझ्यात काय पाहिलं माहीत नाही, परंतु नेहमी मला असं मधनं फोन करून विचारणार, विशेषतः साहेबांबद्दल विचारणार. साहेबांची एखादी राजकीय भूमिका टीकेची जर झाली तर त्या संदर्भात मला फोन करून विचारणार की शरदने ऐसी क्या बात की, क्या मकसद था, क्या विचार था उनका, अशा पद्धतीचं मला ते विचारायचे. कारण साहेबांना डायरेक्टली विचारणं काही वेळेला त्यांना अडचणीचं होत असे, परंतु वेळ मिळाली की साहेबांनाही परखडपणानं ते विचारायचे की शरद ह्या मुद्द्यावर तुझा माझं दुमत आहे, मला हे पटत नाही, अशा पद्धतीचं इंटरॅक्शन करणारा माणूस साहेबांना आवडतो. ते उद्योजक असूनही इतके स्पष्ट उक्ते होते, म्हणजे आपण पाहिलं की आता देशामध्ये सरकारांची हाली हजी हजी करणारे सगळे अनेक लोक पाहायला मिळतात, पण हे अगदी परखडपणे. कारण असं आहे की बजाज कुटुंब हे स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचं माहीत असलेलं कुटुंब आहे. जमनालालजी बजाज, राहुल बजाजांचे आजोबा, हे महात्मा गांधींचे पुत्र म्हणून मानले जायचे, महात्मा गांधी त्यांना एक पुत्र मानायचे. त्यानंतर त्यांचे चिरंजीव कमल नयनजी, राहुल बजाजांचे वडील, हे देखील राजकारणामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुरुंगवास त्यांनी भोगलेला होता आणि अशा या कुटुंबाचा पुत्र ज्याच्यावर एक संस्कार होते, स्वातंत्र्यसैनिक कुटुंबाचे संस्कार होते, अशा या माणसाला देशप्रेम आपोआप रक्तात होतं. त्यांच्या दातृत्व पण त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात, दातृत्व तर होतंच, परंतु हा मुद्दा मला थोडासा स्पष्ट करायचा आहे जो परखडपणाच्या बाबतीतला आपण विचारला, त्यामध्ये असं असायचं की त्यांचा स्पष्टपणा जो असायचा किंवा आपलं मत मांडायचं, मग समोरच्या माणसाला ते आवडेल म्हणून मांडायचं आणि न आवडेल म्हणून न मांडायचं अशी भूमिका त्यांनी कधीही घेतली नाही. कारण त्यांना माहिती आहे की मी जे काही सांगतो ते उद्योगधंद्याच्या फायद्यासाठी म्हणा, त्या आर्थिक फायदा नव्हे पण उद्योगधंदा उन्नतीच्या दृष्टीने माझी काही मतं मी मांडतो आहे ती सरकारला पटो न पटो. आणि त्यावेळच्या सरकारने किंवा आजच्या सरकारने देखील, आजही राहुल बजाजचा दुर्दैवाने गेले 2 वर्ष ते आजारी असल्यामुळं त्यांना असं पब्लिकली काही स्टेटमेंट देता आलं नाही, परंतु अनेक बजेटच्या वेळेला त्यांनी जे परखडपणाने मतं मांडली 2014 सरकार बदलल्यानंतरसुद्धा, मला वाटतं की नरेंद्र मोदी साहेबांनीसुद्धा ते पॉझिटिव्ह घेतलं सतत. त्यांनी कधीही असा ह्या कुटुंबावर, मला वाटत नाही लोक म्हणतात असं पण इथं जाणवत नाही, कारण त्यांच्या मागची भूमिका सगळ्यांना माहिती आहे की ह्या कुटुंबामध्ये प्रामाणिकपणा आहे, सचोटी आहे,
देशाबद्दल प्रेम आहे, उद्योगधंदा वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करतात अशा या कुटुंबाच्या व्यक्तीला तो किती परखड असला तरी त्याची विचार हे देशाच्या भल्यासाठी तो बोलतो आहे या भावनेने त्यांच्याकडे पाहिलं जायचं आणि म्हणूनच त्याची परिणिती म्हणून त्यांना पद्मभूषण हेसुद्धा दिलं, त्यांचा ऑनर झालेला आहे. त्यामुळं असं कधी त्यांना वाटलं नाही आणि त्यांनी तशी फिकरही केली नाही, कारण त्यांचा कारभारच सगळा स्वच्छ होता आणि प्रामाणिकपणा होता. या दोन गोष्टीमुळं राहुल बजाज आपलं मत परखडपणानं मांडण्यासाठी कधी ते मागं हटले नाहीत, त्यांनी सतत त्या पद्धतीने राहिलं आणि सगळ्या सरकारांनी ते पॉझिटिव्ह घेतल्याचं जाणवतं, आपण अनुभवलं आहे ते. शेवटचा प्रश्न त्यांच्या दातृत्वाविषयी, म्हणजे बऱ्याचदा त्यांनी जी मदत केली त्याविषयी काही माहिती आहे? त्यांचे अनेक ट्रस्ट आहेत आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून म्हणजे ती त्यांच्या पिढीजात हे चालत आलेलं आहे त्यांच्या कुटुंबामध्ये, की अनेक संस्थाही त्यांनी उभ्या केल्या स्वतःच्या, सेवाग्रामसारख्या वगैरे शाळा कॉलेजेस उभे केली, गरिबांना मदत पोहोचली पोचावी, डायरेक्टली नाही पोचवते तरी अशा माध्यमातून पोचाव म्हणून ते सतत मदत करतात. एक प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे आम्ही माझ्या संस्थे आमच्या संस्थेबद्दल सांगेन, विद्याप्रतिष्ठान जी शैक्षणिक संस्था आहे साहेबांची, त्या संस्थेला त्यांनी एकदा भेट दिली होती, त्यांना बोलवलं होतं एका कार्यक्रमासाठी आणि खूप मोठं काम त्यावेळेला चालू होतं, 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि राहुल बजाज यांनी सहजच विचारलं, ते त्यांची मैत्री इतकी की ते एकेरी भाषेत साहेबांशी बोलतात, म्हणजे बोलायचे, ये शरद ये सब कर रहे है, हिंदीत म्हणत होते की ये कर रहा है तू सब कहां से पैसा लाता है, तर ते म्हणाले की बा गमतीने तेही म्हणाले की तू तो देता नाही तो फिर क्या करे, कर्जा लिया है बँक से और कर रहे हैं. गमतीने परत साहेब राहुल बजाज म्हणाले की हा मारवाडी मित्र कशाला ठेवला तुझ्या बरोबर माझ्याकडे निर्देश करून, एक गमतीचा भाग सोडला तर त्यांना जाणवलं की त्यांनी सांगितलं देखील की कुठली संस्था उभी करताना त्याची कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जी आहे, म्हणजे जी इमारत उभी करायची असेल, मशिनरी लावायची असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ह्या याच्यामध्ये कर्ज घेऊन कधी ती उभी करू नका, त्याला तुम्ही वेगवेगळ्या अर्थाने देणग्या घ्या, काही दुसऱ्या स्वरूपाने उत्पन्न कसं करता येईल बघून तुम्ही तुमच्या व्यवहाराचं व्यवसायाचं एक्सपान्शन कर. आणि म्हणून ह्या एका तत्वावर जर तुम्ही पाहिलं तर बजाज, म्हणजे माझी माहिती जी आहे ती, बजाज ऑटोकडे 1 रुपयाचं देखील कर्ज नाही, एवढी अब्जावधी रुपयाची ही त्यांची कंपनी आहे, ती चालते, ती 1 रुपया बँकेचं किंवा इतर कुठल्याचंही कर्ज त्यांच्याकडे नाही आहे. तेव्हा ते सगळं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी मला फोन केला पुण्याला आल्यानंतर की तू एक येड्या 10 ट्रस्टच्या नावाने अपील्स पाठव डोनेशनची. मी त्यांना म्हटलं की गमतीने विचारलं की कितीचं पाठवू, किती अमाऊंट टाकू, ते म्हणले 1 लाख रुपये डाल दे. म्हणलं राहुल साहेब तुम्ही माझी टिंगल करताय का काय, ते बोलले नाही ते आपकी जितनी रिक्वायरमेंट डालो हम देखेंगे क्या करणं. दुसऱ्या दिवशीच त्यांचं ते पोहोचलं सगळं आणि 1 आठवड्यामध्ये 6 कोटी रुपयाचं त्यांनी देणगीचा चेक विद्याप्रतिष्ठानला पाठवला आणि मला इन्स्ट्रक्शन दिल्या की तू तुझ्या अकाउंटच्या किंवा संस्थेच्या लोकांना सांग की हा पैसा जो आहे तो बँकेचं कर्ज पूर्ण करण्यासाठी सुरुवातीला वापरा, पुढचं आपण काय ते बघू. आणि त्यानंतर मागच्या वर्षापर्यंत दरवर्षी राहुल बजाज 5 कोटी रुपयाचं देणगी आमच्या संस्थेला पाठवतात, म्हणजे त्यांना मागावी लागत नाही, ते मला फोन करतात, कारण साहेबांनी मला सांगितलं की हा जो विभाग आहे तो तू बघ, तो फॉलो तू कर. मला कधी फेब्रुवारीमध्ये फोन करायला उशीर झाला तर राहुल बजाजांचा फोन यायचा की तू भूल गया क्या, तेरे को पैसा नाही चाहिए क्या, असा प्रश्न करणार इतकं प्रेमाने. म्हणजे त्या माणसाबरोबर ते थोडंसं चिडून बोलले तरी ऐकावं असं वाटतं, बरं वाटतं त्यांनी चिडवावं आमच्यावर वगैरे, पण अत्यंत प्रेमळपणानं करायचं, स्वतःहून हे सगळं करणं हे दातुर्वच आहे, कोण करू शकते. संस्था वाढावी, त्या संस्थेच्या माध्यमातून जे आम्ही काम करतो आहे किंवा आपण सगळे काम करतो आहे ते छोट्या व्यक्तीपर्यंत पोहोचावं, तिथं मी पोहोचू शकत नाही तर कोणाच्या तरी माध्यमातून पोहोचावं ही भावना त्यांच्या मनात सतत असायची. म्हणजे केवळ मोठा उद्योजकच नाही तर मोठ्या मनाचा माणूस देखील, असा माणूस आज आपण गमावला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विके कामळेचा अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.